नमस्कार, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर आठवड्याला प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यावी, गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये कोणती लक्षणं जाणवतात, तसंच या महिन्यामध्ये बाळाचा विकास किती होतो, बाळाची वाढ किती होते, त्याचबरोबर गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात, तुम्ही या महिन्यामध्ये कशा प्रकारे आहार घेतला पाहिजे, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करूया. गरोदरपण हे प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर गोष्ट आहे. या काळामध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाची विशेष अशी काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी स्वतःची देखील भरपूर काळजी घेतली पाहिजे. या आधी आपण गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये कशी काळजी घ्यावी या रिलेटेड व्हिडिओ आले आहेत. जर तुम्ही चेक केला नसाल त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर आता आपण गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये, म्हणजेच गरोदरपणाच्या 9व्या आठवड्यामध्ये ते 12व्या आठवड्यापर्यंत कशा प्रकारे काळजी घ्यावी हे आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये कोणती लक्षणं जाणवतात ते पाहूया. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यात जी लक्षणं जाणवतात बऱ्यापैकी तीच लक्षणं गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात सुद्धा जाणवतात. गरोदरपणात जाणवणारा सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे मॉर्निंग सिकनेस. हा गरोदरपणात सर्रास सगळ्या स्त्रियांना जाणवतो. यामध्ये उलटी आणि मळमळल्यासारखं होतं. तर मॉर्निंग सिकनेस म्हटलंय म्हणजे सकाळी उठल्यावरच उलटी आणि मळमळल्यासारखं होतं असं नाही, तर दिवसभरात तुम्हाला कधीही उलटीसारखं मळमळल्यासारखं होऊ शकतं. बऱ्याचशा स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास हा तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यासारखा जाणवतो. पण जसा जसा महिना संपायला येतो तसं शेवटच्या आठवड्यामध्ये हा मॉर्निंग सिकनेसचा त्रास देखील कमी कमी होत जातो. यानंतर दुसरं लक्षण आहे ते म्हणजेच थकवा येणं. गरोदरपणाच्या पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे सुद्धा थकवा येतो. त्याचबरोबर बाळ हे पोटात वाढत असल्यामुळे शरीराला खूप जास्त पोषक तत्वांची गरज असते, अतिरिक्त रक्ताची सुद्धा गरज असते, त्यामुळे सुद्धा थकवा येतो. यानंतर तिसरं लक्षण आहे ते म्हणजेच बद्धकोष्ठता. गरोदरपणामध्ये तुमच्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि त्यामुळे पचन क्रिया ही मंदावते आणि पचन क्रिया मंदावल्यामुळेच बद्धकोष्ठता होते. त्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये जेवण हे फारसं जात नाही आणि त्यामुळे पचन क्रिया नीट होत नाही, त्यामुळे सुद्धा बद्धकोष्ठता होते. यानंतर चौथं लक्षण आहे ते म्हणजेच सतत छातीमध्ये जळजळणं. प्रेग्नन्सीमध्ये हे कॉमन लक्षण आहे. गरोदरपणामध्ये बाळाचा विकास हा पटापट होत असतो, बाळाची वाढ होत असते, त्यामुळे गर्भाशयाचा दाब हा पोटावर येतो. त्यामुळे तुम्ही जे जेवता ते व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे सतत ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटी झाल्यामुळे सतत छातीत जळजळल्यासारखं होतं. यानंतर पाचवं लक्षण आहे ते म्हणजे पाठ आणि पोटदुखी होणं. तर हे देखील गरोदरपणातलं कॉमन लक्षण आहे. हॉर्मोनल स्तरांमध्ये बदल झाल्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांच्या पाठीमध्ये दुखायला लागतं, कारण वाढत्या गर्भाशयामुळे पोट हे खेचलं जातं आणि त्यामुळे पाठ आणि पोट हे दुखतं. यानंतरचं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत लघवीला होणं. तर हे सुद्धा प्रेग्नन्सीमधलं कॉमन लक्षण आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या शरीरामध्ये HCG नावाचा जो हॉर्मोन आहे तो इन्क्रीज होत असतो आणि त्यामुळे आधीच्या मानाने तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सतत लघवीला जावं लागतं. त्याचबरोबर वाढत्या गर्भाशयाचा दाब हा मूत्राशयावर येतो आणि त्यामुळे सुद्धा सतत लघवीला जावं लागतं. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये आता बाळाचा विकास किती होतो ते पाहूया. तर या महिन्यामध्ये बाळाची हालचाल जाणवत नाही. या महिन्यामध्ये बाळाचा आकार हा लिंबा एवढा असतो. बाळाचं वजन हे 28 ते 30 ग्रॅम या दरम्यानही असतं. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाचे हार्टबीट चालू असतात, त्याचबरोबर बाळाचे किडनी, बाळाचे डोळे
तसंच बाळाचे प्रायव्हेट पार्ट्स देखील या महिन्यामध्ये विकसित होत असतात. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये आहार कसा असावा. बऱ्याचशा स्त्रियांना गरोदरपणाच्या पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये जास्त जेवण जात नाही, पण तरी सुद्धा त्यांनी त्यांना जे आवडतं ते त्यांनी खाल्लं पाहिजे. बऱ्याचशा स्त्रियांना या महिन्यामध्ये मळमळल्यासारखं होतं, उलटीसारखं होतं, त्यामुळे ते खाण्याचं टाळतात, पण त्यांनी जास्तीत जास्त विटॅमिन B6 असणारे पदार्थ खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, ताज्या फळांचा ज्यूस प्यायला पाहिजेत, फळं जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजेत, त्यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिळतं. त्याचबरोबर तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट असणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ असले पाहिजेत, जसं की दूध, पनीर, दही तुम्ही खाल्लं पाहिजे. यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि फॉलिक ऍसिड युक्त पदार्थ आणले पाहिजेत, जसं की तुम्ही बटाटा खाल्ला पाहिजे, संत्री खाल्ले पाहिजेत, पालक खाल्लं पाहिजे, ओट्स तुम्ही तुमच्या आहारात घेतलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही बीट, चिकू, गाजर असे पदार्थ सुद्धा तुम्ही खाल्ले पाहिजे. फक्त गरोदरपणात तुम्ही जंक फूड टाळलं पाहिजे, मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळलं पाहिजे. याशिवाय तुम्ही चहा, कॉफी पिणं कमी केलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही पॅकेज फूड जे असतं ते सुद्धा टाळलं पाहिजे. पॅकेज ज्यूस, लोणचं असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, आणि हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. आता गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात ते पाहूया. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये शरीरामध्ये खूप जास्त बदल होत असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही साईडला. एक्सटर्नल म्हणाल तर स्तन घट्ट होतात, स्तनांमध्ये जडपणा येतो. या काळामध्ये स्तनांमध्ये दूध निर्माण होऊ लागतं, त्यामुळे स्तन हे अधिक घट्ट होतात, जड होऊ लागतात. तसंच निप्पलचा सुद्धा रंग बदलायला लागतो, निप्पल हे अधिक डार्क दिसायला लागतात. त्याचबरोबर तिसऱ्या महिन्यामध्ये स्ट्रेच मार्क यायला सुरुवात होतात. स्तनांचा आकार वाढल्यामुळे, पोटाचा थोडा आकार वाढल्यामुळे तिथे स्ट्रेच मार्क यायला लागतात. यावेळी तुम्ही बायो ऑइल लावू शकता, ज्यामुळे तुमच्या पोटावर स्ट्रेच मार्क येणार नाही. तसंच हार्मोनल बदलामुळे त्वचाही सुकल्यासारखी वाटते आणि त्यामुळे सतत पोटाला खाज येते. त्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांच्या पोटाच्या खालच्या भागामध्ये रेश असते, ती आता या महिन्यामध्ये डार्क दिसायला सुरुवात होते. यामध्ये घाबरण्याची गरज नाही, ही जी रेश आहे ती प्रेग्नन्सीमध्येच डार्क दिसते. डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचं जसं पोट कमी होतं, त्यानंतर ही रेश आहे ही लाईट लाईट होत जाते. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे ते पाहू. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये खाण्यापिण्यापासून व्यायाम कसा करावा इथपर्यंत विशेष काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर तुम्ही भरपूर पौष्टिक आहार घेतला पाहिजे, जास्तीत जास्त आराम केला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधं घेतली पाहिजेत, डॉक्टरांनी दिलेले जे काही व्हिटॅमिन्स फॉलिक ऍसिडच्या गोळ्या त्या वेळेवर घेतल्या पाहिजेत, ताज्या भाज्या, ताजी फळं खाल्ली पाहिजेत. त्याचबरोबर फळं भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून मगच खाल्ली पाहिजेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांच्या हिरड्यांमधून रक्त यायला सुरुवात होते, तर हे देखील कॉमन लक्षण आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या दाताची विशेष काळजी घेतली पाहिजे. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. भेटू या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.